मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांची पदावरून अखेर उचलवागणी करण्यात आली तसे आदेश राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेत नव्या कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत कुलगुरू पदाचा पदभार प्र नरेश चंद्रा यांच्याकडे सोपवण्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यावर सध्या सुनावणी सुरू आहे उच्च न्यायालयानं वेळुकरांची पदासाठीची पात्रता पुन्हा तपासण्यासाठी सर्च कमिटीला आदेश दिले होते उच्च न्यायालयानं या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी हे आदेश दिल्याचं समजत आहे आपल्याबरोबर या सगळ्या संदर्भामधले करते एडी सावंत असणार आहेत पण तत्पूर्वी आपण राजन वेळुकर यांची कुलगुरू पदावरून उचल केल्यानंतर तावडे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात मंत्री म्हणून आमची भूमिका हीच आहे की विद्यार्थी संघटना प्राध्यापक संघटना लोकप्रतिनिधी कि या सगळ्या विषयातल्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या माननीय राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलं कारण कुलगुरू नियुक्त करणं काढणं ही पूर्णतः माननीय राज्यपाल म्हणजे कुलपतींचा अधिकार आहे आणि ती शैक्षणिक गोष्ट आहे आणि या गोष्टीमुळे जे काही चाललेलं आहे ते सगळेजण पाहत होते कोर्टात काय चाललंय तेही पाहत होत खरं म्हणजे माझी अपेक्षा होती स्वतःहून कुलगुरू राजीनामा देतील अगदी पण ते काही झालं नाही आणि त्यामुळे लोकांच्या भावना या सगळ्या विषयातल्या ज्या आहेत त्या राज्यपालांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी मंत्री म्हणून नक्की केलं मला असं वाटतं राज्यपालांनी यावेळी सगळा विचार करून याचा निर्णय केला मंत्री म्हणून मंत्रालयात गेलो त्या दिवशी पहिलं काम काही केलं तर मी सगळ्या कुलगुरूंना फोन करून सांगितलं की मंत्र्यांना भेटायला तुम्ही मंत्रालयात येऊ हो नका अगदी तुम्हाला काही भेटायचं असेल बोलायला मला सांगा पण राजभवनला भेटू सह्याद्रीला भेटू मंत्रालयात कुलगुरू तास मंत्र्याच्या केबिनच्या के बाहेर थांबले मंत्री येईपर्यंत हे जे चित्र गेले काही वर्ष दिसत होतं आणि तेच माझं म्हणणं की राजाबाई टावर जेव्हा जेव्हा हॉस्पिटल शैक्षणिक नुकसान झालं अगदी खरं आणि मग मंत्र्यांकडे जायचं मुख्यमंत्र्यांकडे जायचं आपले कार्यक्रम लावून घ्यायचे मग एन एस एस तयार फोर्स असतो ती संख्या दाखवायची आणि काहीतरी करतो असं दाखवायचं याच्याऐवजी आपल्या विद्यापीठात चांगले डॉक्टर्स तयार होईल रिसर्च चालू होईल कंडक्ट होतील याकडे जर लक्ष दिलं शेवटी या राज्यातले विद्यापीठ जगातल्या विद्यापीठांच्या वर येत नाही हा मोठा नामांकना मला असं की ती संधी कुलगुरूंना दिली पाहिजे कुलगुरूंना ती संधी घेतली पण पाहिजे शिक्षण मंत्री आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी या सगळ्या विषयावरती आपलं मत प्रदर्शित केलं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील झी चोवीस तासशी संवाद साधला सतत्यानं युवासेने या कुलगुरूंच्या विरोधामध्ये आंदोलनं केली होती काय त्यांची प्रतिक्रिया होती आपण ऐकूया आमचं भांडण एवढंच होतं की मुलांना जो न्याय पाहिजे किंवा टीचर्सला जो न्याय पाहिजे युनिव्हर्सिटी स्टाफला जो न्याय पाहिजे तो मिळत नव्हता आणि हा न्याय हा मुख्य डी दिलाच पाहिजे तर आ, हीच लढाई होती आणि आता बदल झालेला आहे पण मला वाटतं हा बदल नुसता नुसतापेकून सुरुवात आहे कारण पूर्ण एज्युकेशन रिफॉर्म हे येणं गरजेचं आहे युनिव्हर्सिटीमध्ये आता हुँ। तो बदल सुरुवात झाली आणि असं माझं ठाम मत आहे की आता क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे हे जे आहे ते थोडं अमेंड करून तिथे एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर येणं गरजेचं मग तो आय अधिकारी असू शकतो आय असू शकतो पण जो युनिव्हर्सिटीला एक चांगला मार्ग दाखवेल आणि जो काही तर गोंधळ झालेला असेल मग शिक्षणात असेल स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये असेल शिक्षकांचे प्रश्न असतील तो सोडवण्यासाठी एक मार्ग देण्यासाठी तिथे नवीन एक ऍडमिनिस्ट्रेटर आला पाहिजे डॉक्टर राजन वेळुकरांच्या नियुक्ती बाबतीत कोणते आक्षेप घेण्यात आले आहेत यावर एक नजर आपण काय नेमके आक्षेप होते आपण सात जुलै दोन हजार दहा ला कुलगुरुपदी डॉक्टर वेळुकर यांची निवड झाली वेळुकरांच्या नियुक्तीला डॉक्टर एडी सावंत आणि गुणवंत पाटील यांनी आव्हान दिलं सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये नियुक्तीला दिला आव्हान देणाऱ्या तीन याचिका कोर्टामध्ये दाखल झाल्या वेळुकरांनी संख्याशास्त्र विषयामध्ये जी पी एच डी मिळवली आहे तिलाच आक्षेप घेण्यात आला पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये पाच रिसर्च पेपर प्रसिद्ध होणं आवश्यक होतं सात जुलैला दोन हजार दहाला ला त्यांची नियुक्ती झाली होती मात्र त्यांच्या रिसर्च पेपरचा जो दर्जा आहे त्याबद्दल संशय होता शोध समितीनंही बेळूकर पदासाठी अपात्र असल्याचं निरीक्षण नोंदवलं समितीच्या निरीक्षणावरही हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलं आणि अंतिम निर्णयाकरता प्रकरण आता मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आलं होतं वेळी हा निर्णय आलेला आहे राज्यपालांचा उचल मागणी झी चोवीस तासनं उपस्थित केलेल्या सवालांवर आपण एक नजर टाकूया वेळुकरांची नियुक्ती ही राजकीय दबावापोटी झाली होती का नियुक्ती वादात अडकल्यानंतर गंभीरपणे दखल का घेतली गेली नाही यापूर्वीच्या राज्यपालांनी असा निर्णय का घेतला नाही याचिकेवर खर्च झालेले साडेबारा लाख रुपये वेळुकरांकडून वसूल करणार का वेळूकरांनी घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवरती पुनर्विचार होणार का आणि वेळुकरांची नियुक्ती ही राजकीय दबावापोटी झालेली होती का नियुक्ती वादात अडकल्यानंतर गंभीरपणे दखल का घेतली गेली नाही आणि यापूर्वीच्या राज्यपालांनी तसा निर्णय का घेतला नाही आणि या प्रकरणामधले याचिकाकर्ते एडी सावंत माझ्याबरोबर आहेत सावंत सर आजचा हा जो निर्णय आहे यापूर्वी देखील आपण या विषयावरती सविस्तरपणे चर्चा केलेली होती ज्यावेळेला न्यायालयाचे काही आदेश आपल्याला प्राप्त झाले होते त्यावेळेला आता राज्यपालांनी हा विषय एक प्रकारे संपवलेला आहे पण ही जी लढाई होती ही मोठी लढाई आपण लढलात आज काय प्रतिक्रिया काय वाटतं आपल्याला महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचं शिक्षणाची आणि संशोधनाची गुणवत्ता सांभाळण्यासाठी चांगला पात्र आणि पात्रते सुद्धा उंच असं व्यक्तिमत्व असलेले शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती कुलगुरू व्हावं हे अपेक्षित आहे याच्या आधी अशा तज्ज्ञ माणसांना कुलगुरू म्हणून नेमणूक करायची परंतु कालांतराने काय झालं देशामध्ये काही राज्यामध्ये आपल्याकडे कुलगुरू नसले की मग कुठला तरी प्रशासकीय अधिकाऱ्याला तो कार्यभार द्यायचा हे चुकीचं आहे सगळं आणि म्हणून सीने एक मार्गदर्शक तत्व ठरवली दोन हजार नऊमध्ये विशेषतः सहवास केला आल्यानंतर की कुलगुरु निवड करताना एक उच्च दर्जाची शिक्षण समिती शिक्षण तज्ज्ञांची समिती पाहिजे त्या समितीकडे अर्ज मागवल्यानंतर कुलगुरू होण्यासाठी मुळात पात्रता माणूस कॅन्डिडेट कैदीत कमीत कमी प्राध्यापक दहा वर्ष अनुभव असलेला आणि अर्जदारामध्ये सर्वोत्तम असा निवड झालेला पाहिजे तसं न करताना राज्य शासनाने दुर्दैवाने त्याच दरम्यानमध्ये दे अध्यादेश काढून कुलगुरूंचे पात्रतेचे निकष ठरवले आता ते एवढे खालच्या दर्जाचे होते की ती पात्रता साध्या अधिवाख्यातांकडे सुद्धा असते आता असू दे पण जे अध्यादेश काढून जे नियम काढले त्याबद्दल सुद्धा माझी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहे की घटनेच्या सातव्या शेड्यूलप्रमाणे एंट्री सिक्स्टी सिक्स जी शेड्यूल लिस्टमध्ये आहे ते हे विद्यापीठांच्या पात्रतेचे नेमणुकीचे अधिव्याख्यात असो आता कुलगुरू त्याच्यामध्ये आहे हा अधिकार युजीशी गडे असताना तो शासनाने हातात घेतला अध्यादेश काढून ही चुकीची गोष्ट झाली असं आम्हाला वाटलं ते प्रकरणात सुप्रीम कोर्टामध्ये आहे आता हे जे अध्यादेशाने जे नियम तयार केले साधे पात्रतेचे आठ निकष होते दुर्दैवाने त्या निकषामध्ये कुठेही न बसणाऱ्या व्यक्ती म्हणजे डॉक्टर वेळूकर हा माझा आक्षेप होता कधी ध्यानी वरी स्वप्नी पण नव्हतं की हे अशा निकषास पात्र ठर शकणार नाही मी सरकारी संस्थेमध्ये काम केलं मी डेमॉन्स्ट्रेटरचा लेक्चर लिडर प्रोफेसर झालो वेलुकर हे टेम्पररी लेक्चरच राहिले ते कधी एम बी आले नाही प्रोफेसर झालेच नाही प्रपाटकही झाले नाही मग राज्यपालांनी त्यांची नेमणूक करणं की सर्वात श्रेष्ठ आमच्या अर्जदारापैकी जे वीस लोक शॉर्टलिस्ट झाले होते वेलुकर सोडून सगळे प्रोफेसर होते सिटिंग व्हाईस चान्सलर होते मोठे शास्त्र त्याच्यापैकी काही होते त्यांना सोडून ह्यांची नेमणूक राज्यपालांनी केली त्यापेक्षा समितीने त्या पाच अंतिम यादीत त्यांचं नाव ठेवलं आणि ते नाव दडवून ठेवण्यात आलं वर्तमानपत्रांनी नाही नाही साऊंड सर साऊंड सर कसं आहे आपण हा सगळा मागच्या कार्यक्रमाच्या वेळेला आपण ही सगळी सविस्तर चर्चा केली होती कसं हे सगळं झालं पण मुळात आमच्या सारख्या सर्वसामान्यांना धक्काच हा आहे मुळे की शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्व आम्ही त्यांना सगळ्यांना म्हणतो राजकीय वरद हसताना ह्या सगळ्या नियुक्त्या होतात आपण ठीक आहे हा लढा दिला पण या लढ्यातून आता एक हे जे सगळं धक्कादायक चित्र आमच्या समोर आलेलं आहे आता तुम्हाला काय वाटतं इतक्या मोठ्या विद्यापीठाच्या प कुलगुरुपदाचं अवमूल्यन झालं इतका सगळा खर्च झाला त्यांनी घेतलेले मग ते निर्णय असतील त्यांच्या बाबतीत आता काय करायचं आता हा जो लढा आहे हा लढा तुम्ही तुम्ही वैयक्तिक याच्यासाठी न ठेवता एकूण सगळ्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावे यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का तुम्ही एका विद्यापीठाचे कुलगुरू होतात तुमच्याकडे शिक्षण फार मोठं सगळं ज्ञान आहे नॉलेज आहे पण भविष्यात असं होऊ नये म्हणून आम्ही एडी सावंतांकडून काय अपेक्षा करायची आता बघा महाराष्ट्रामध्ये युजीसीचे रेग्युलेशन अजून ऍक्सेप्ट केलेले नाहीये सगळ्या राज्यांनी ते ऍक्सेप्ट केलेले आहेत शासनाने सरळपणे राज्यपालांनी युजीसी रेग्युलेशन जे आहे दोन हजार नऊचं ते तीस जून दोन हजार दहाला गॅजेट झालं ते स्वीकारावं म्हणजे त्या निकषास पात्र होणारा माणूस हा निश्चितच चांगला ऋषुतुल्य मोठा संशोधक प्राध्यापक असेल ह्याची खात्री होईल त्यामुळे जे कधी प्राध्यापकच झाले नाही असे लोक आज तरी ते करू नये आणि करू शकतणार नाही अशी स्थिती आणावी त्यानंतर बरेचशा राज्यातल्या शिक्षणाचे उच्च शिक्षणाचे विषय संशोधनाचे प्रॉब्लेम्स अतिशय गंभीर झालेले आहेत आणि मग आपले राज्यकर्ते नेते म्हणतात की विद्यापीठ जे तावडे साहेबांनी म्हटलं की जगाच्या यादीमध्ये आपलं नाव नाही कसं येणार तिथे नेमणुका होत नाही झाल्या त्या चुकीच्या होतात ग्रँट्स मिळत नाही अनुदान मिळत नाही ह्या जरी परिस्थिती असल्या तरी पण सेल्फ फायनान्सिंग एज्युकेशन झालेलं आहे पण निधान विद्यापीठाचा अकॅडमिक हेड प्रशासकीय हेड हा युजीसीच्या नियमाप्रमाणे कमीत कमी दहा वर्ष प्राध्यापक पदी आता आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने कॉलेजमध्ये पाय ठेवणारा शिक्षक स्वतःला प्राध्यापक म्हणतो असं होता कामा नाही प्राध्यापक होण्यासाठी तुम्हाला खूप काम करावं लागतं आधी व्याख्यातानंतर म्हणजे असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर आणि शंभर दोनशे असोसिएट प्रोफेसर जरी असले त्यातला एखादा माणूस प्राध्यापक होतो हे प्राध्यापक पद ही फार कमी ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये ते विद्यापीठामध्ये असतात विज्ञान संस्थेमध्ये आहेत रु या कॉलेजमध्ये प्राध्यापकाचं पद आहे आणि बाकी ठिकाणी तर प्राध्यापकाची पद नाहीच आहेत अशी सर्व मंडळी ह्या पदासाठी अर्ज करतात चुकीच आहे अगदी अगदी खरंय सर पे हे जे युजीसीचे युजीसीचे जे रेग्युलेशन आहेत सर ते ते नेमके काय आहेत आणि ते ला, लागू केल्यानं काय होणार आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण आता शिक्षण मंत्री फक्त म्हणत आहेत की राजाबाई टॉवरनं मंत्रालयासमोर झुकू नये मग आता हे नवीन शिक्षण मंत्री सीचे हे सगळे नियम हे रेग्युलेशन शासन हे लावेल का याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे पण तत्पूर्वी प्रदीप सावंत सिनेट सदस्य आहेत युवासेनेचे इथे माझ्यावर स्टुडिओमध्ये मी तुमच्याकडे येतो प्रदीप स्वागत या चर्चेमध्ये तुमचं खूप मोठं आंदोलन या सगळ्यामध्ये सगळ्याच विद्यार्थी संघटनांनी केलं की हे कुलगुरू नको आहेत आम्हाला या कुलगुरूंना हटवा या सगळ्यामध्ये एक आहे की मुंबई सारखं विद्यापीठ मुंबई विद्यापीठ हे जागतिक कीर्ती असलेलं विद्यापीठ आहे या सगळ्या प्रकरणामुळं विद्यापीठाच्या लौकिकाला क्षती पोचली असं आपल्याला वाटतं हो नक्कीच नक्कीच म्हणजे मी एक विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी हे बघून आम्ही कधी राजन वेळुकरांना विरोध केला अगदी खरं आम्ही सुरुवातीला सुरुवातीला त्यांनी चार्ज घेतला त्यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य साहेब था ठाकरे यांच्याबरोबर आम्ही जाऊन बेसिक गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी पाहिजेत कलिना कॅम्पसमध्ये तुम्ही वायफाय करू शकत नाही तुमच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्या बेसिक गोष्टी आहेत तुम्ही फक्त ओ यू साईन करायचे नवीन बिल्डिंग्स बांधायच्या ह्यामध्ये तुम्ही जास्त वेळ घालवला आज कुलगुरूंनी सांगा किती वेळा ते परीक्षा बनवल्या गेले मी स्वतः त्यांना रिक्वेस्ट बेसिक विद्यार्थ्यांच्या गोष्टी त्याकडे लक्ष नव्हतं माझं म्हणणं काय होतं जर परीक्षा विभागात गोंधळ आहे तर जर वीसी तिथे सरप्राईज व्हिजिट केली तर तो स्टाफ नीट नाही काम करणार का अगदी करेल हे सगळं तुम्ही कंट्रोलरवर सोडून कसं चालेल त्यांना त्यांचं उत्तर मी जाहीरपणे सांगतो मी ज्यावेळी त्यांना त्यांना रिक्वेस्ट केले की तुम्ही सरप्राईज व्हिजिट करा त्यांनी उत्तर दिलं की माझी मुलगी देखील विद्यापीठात शिकते हे उत्तर नाही आहे तुम्ही आज या विद्यापीठाचे प्रमुख आहेत आणि त्याचा मूळ गाभा आहे परीक्षा विभाग आहे तुमचं एलिजिबिलिटी सेक्शन आहे आम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तुमच्या टेक्निकल जोशी काही असो तुम्ही कधी स्टाफला वेळ दिला नाही तुम्ही आमच्यासारख्या सिनेट मेंबरला अवेलेबल नाही विद्यार्थी तर बाजूला राहिले तुम्ही कधी विद्यार्थी दरबार भरवला का तुम्ही प्रोफेसर हातेकर सरांचं निलंबन जे केलं ते योग्य होतं का त्याच्यानंतर विद्यार्थी तिथे उठले उतरले त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांना भेट दिली मग ते तुम्ही दाखवण्यासाठी तो विद्यार्थी मेळावा घेतला काय कामं त्यातली पूर्ण केली त्यावेळी तुम्ही एक कलिना कॅम्पस डेव्हलपमेंट कमिटी अपॉइंट केली त्या कमिटीचा तुम्ही अहवाल घेतला का मी त्या स्वतः कमिटीत आहोत मी प्रत्येक ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटला व्हिजिट करून संपूर्ण आम्ही माहिती दिलेली काय त्यांनी इम्प्लिमेशन केलं म्हणजे इथे काय मूळ जो गाबा आहे विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठ त्यातला मूळ गाव आहे विद्यार्थी तुम्ही विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टी मोठमोठ्या गोष्टी करून त्यातनं काय साध्य करणार अगदी खरं अगदी खरं ए डी सर मी आपल्याकडे येतो यात आता एक गोष्ट अशी आहे सर की खूप मोठी न्यायालयीन लढाई तुम्ही लढलेली आहे आणि एक पत्रकार म्हणून नाही तर एक सर्वसामान्य मी पण अजून विद्यार्थीच आहे पुढे मला अजूनही शिकायचं आहे पण मी तुम आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून एक अशी अपेक्षा आहे राजकीय हस्तक्षेप होता का आणि झाला तर याला भ्रष्टाचार म्हणायचं का आणि हे कसं थांबवता येईल आता यापुढे सरकारला इच्छाशक्ती आहे का आणि सरकारची त्याबद्दल मत काय ते मला हवं नाही मला असं म्हणायचं मगाशी म्हटल्याप्रमाणे युजीसी रेग्युलेशन जी बॉडी आहे ती अपेक्षा अंमलात आणावी त्याच्यानंतर ह्या नियुक्त्यामध्ये राजकीय दबाव नसावा कोणी हस्तक्षेप करू नये आणि राज्यपालांना जे अधिकार आहेत जी, जी समिती आहे ती शिक्षण तज्ज्ञांची असावी युजीसी प्रमाणे आणि ही नेमणूक पारदर्शीपणे व्हावी आता ती झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्राधिकरणांचे अधिकार आहेत की आपल्याला दिलेला कुलगुरू राज्यपालांनी कारण युनिव्हर्सिटी हे सरकारी खातं नाहीये ती स्टेट युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये सेक्शन पाच आणि सेक्शन आठ विद्यापीठाने काय करायचं आणि शासनाची जबाबदारी काय असे नियम घालून दिले आहेत दे विद्यापीठामध्ये सेक्शन बारामध्ये कुलगुरूची नियुक्ती कशी करावी त्यासाठी आपण अध्यादेश करून अमेंडमेंट केलेली आहे तर ती चुकीची आहे त्यापेक्षा यू जी सीचे रूल्स इथे अंमलात आणणं हे आपल्याला बंधनकारक आहे कारण आपण यू जी सीच्या नियंत्रणाखाली काम करतो हे शासनाने करावं आणि ही निवड जे काय रेग्युलेशन्स आहेत यू जी सीचे असो की अध्यादेशामधले हे शिक्षण तज्ज्ञांकडनं तपासले जावेत आता एखादे व्यक्ती पंधरावेळेस शिकवतो म्हटलं त्याला महत्त्व नाही युनिव्हर्सिटीच्या कायद्यामध्ये सेक्शन टू थर्टी फोरमध्ये टीचर कोण हे डिफाईन केलेले आहे रिसर्च अनुभव मोजताना रिसर्च केल्यानंतर कुणा प्रत्येकाला रिसर्च अनुभव नसतो प्रत्येक शिक्षकाला शिक्षक झाल्यावरती त्याला शोषणात इंटरेस्ट असेल तर त्यांनी अर्ज करायचा विद्यापीठाकडे की मला मान्यता द्या मान्यता दिल्यापासून तुमचा शिक रिसर्चचा अनुभव सुरू होतो बऱ्याचशा मोठ्या गोष्टी आहेत प्रोजेक्ट प्रोजेक आहेत पेटंट्स आहेत अगदी खराय सर आणि राजकारण राजकारण द्यायला राजकीय हस्तक्षेप जेव्हा झाला त्यावेळेला या सगळ्या क्षेत्राचं अवमूल्यन होतं आम्हाला दिसतंय पण असं झालं तर आमची शैक्षणिक व्यवस्था जागतिक दर्जाची होईल का याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आहे पण माध्यम म्हणून झी चोवीस तासनं हा प्रश्न मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूचा असेल इतर असेल शिक्षण क्षेत्रातले हे सगळे प्रश्न आम्ही सतत लावून धरलेले होते जे चोवीस तासनी या संदर्भातल्या बातम्या सर्वप्रथम अगदी शोधपत्रकारिता करूनही दिल्या होत्या आणि या पाठीमागं एकच उदात्त हेतू आहे तो म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था राजकारणांच्या हातातलं बठीक बनू नये आपण चर्चा करतोय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळुकरांच्या उचलबांगडीबाबत माझ्या सहकारी दीपाली जगताप पाटील आत्ता माझ्यासोबत इथं स्टुडिओमध्ये दीपाली या विषयची पहिल्या बातमीपासून अगदी पहिल्या दिवसापासून शिक्षण स संघटनांचा सगळ्या विद्यार्थी संघटनांचा आवाज असेल तिथल्या शिक्षकांचे प्रश्न असतील कुलगुरूंनी घेतलेले विवादास्पद निर्णय असतील हे सगळे सतत आपण दाखवत होतो आणि हे कसं चुकीचं आहे किती म मुंबई विद्यापीठाच्या कीर्तीला हानी पोचवणार आहे हे सगळं आपण दाखवलं होतं आज हा निर्णय आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातनं प्रतिक्रिया काय येत आहेत अजित सगळ्यात पहिली प्रतिक्रिया अशी येते की साडेचार वर्षानंतर जेव्हा असा निर्णय येतो की जे कुलगुरू ज्यांनी साडेचार वर्ष शिक्षणाच्या बाबतीतले साडेसातशे कॉलेजेस जे आहेत ते अंतर्गत आहेत त्याबाबतचे सगळे महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्या निर्णयाच्या मुख्यस्थानी असलेला व्यक्ती जेव्हा त्या पदावरून किंवा त्या खुर्चीवरून त्याला बाजूला करण्यात येतं तेव्हा कुठेतरी त्या पदाचीसुद्धा ते पद जे आहे ते कुठेतरी मलिन होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील कुठेतरी एक नकारात्मक संदेश जो आहे तो गेलेला आहे आणि संपूर्ण राज्यासाठीच शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत खेदजनक बाब आहे खरं तर साडेचार वर्षापूर्वीच जेव्हा हे पद वादात अडकलं जेव्हा अनेक ठिकाणी याचिका दाखल झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असेल त्यांच्या पी डीवर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले तेव्हाच त्यात त्यावेळच्या त्या राज्यपालांनी किंवा शिक्षण मंत्री असतील राज्य सरकार असतील त्यांनी या प्रश्नी गंभ गंभीर दखल घ्यायला हवी होती पण तसं झालं नाही त्यामुळे साडेचार वर्षाचा काळ हा सगळा असाच गेला असं म्हणाला साडेचार वर्षांचा काळ सगळाच असाच गेला ते डी सावंत सरांनी खर तर तो सगळा लढा दिलाय आणि ते वाट बघत होते पण दीर्घ न्यायालयीन लढावी लढाई त्यांना लढावी लागली या सगळ्या करता तर आपल्या न्यायव्यवस्थेचा देखील अनुभव कसा असतो हे देखील या सगळ्या प्रकरणातून आपल्याला कळतंय प्रदीप सावंत इतके दिवस ही हा सगळा न्यायालयीन लढा चालला बारा लाख पन्नास हजार रुपयांचा विद्यापीठाचा पैसा खर्च झालाय हा विद्यार्थ्यांचा पैसा आहे विद्यार्थी संघटना म्हणून सेना काय मागणी केलेली आहे बाप नाही ह्या आधीच आम्ही त्या विद्यार्थ्यांचा जो पैसा विरुळकळ वापरत आहेत बदलत आम्ही राज्यपालांना कळवलेला आहे अगदी लेखी कळवलेला आहे की अशा पद्धतीने ते जे पैशाचे वापर कारण ह्या विद्यार्थ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलेला पैसा हा शासनाने दिलेला पैसा नाही आहे त्यांची न्यायालयीन लढी त्यांनी स्व सो, स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने करावी ह्या आधीच आम्ही राज्यपालांना पत्र दिलं ज्यावेळी अशा प्रकारच्या बातम्या आल्या की अशा पद्धतीने वेळुळकरांनी साडेबारा लाख आता झाले याच्या आधी देखील टप्प्याटप्प्यात ते पैसे दिले गेलेत त्या त्यावेळेस जास्त असू असं असे येस तर त्या त्यावेळात आम्ही राज्यपालांना सांगितलं की अशा पद्धतीने त्या आता त्यावेळी सरकार वेगळं होतं आता सरकार आमचं आलंय आज उशिरा का वेळेना पण ही कारवाई झाली आज आम्ही त्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो आणि ह्या सगळ्या तक्रारी आम्ही केलेल्या होत्या की अशा पद्धतीने ते पैसा वापरल्या विद्यार्थ्यांचा कदाचित त्यांना त्याबद्दलच कारवाई करावीशी अशी वाटली असेल न्यायालयीन लढा तर चालूच होता पण ज्या चुका समोरून दिसत होत्या उ उघडपणे ते करत होते ते देखील आज या एकंदरीत सगळी त्यांच्यावर कारवाई झालेली था। आहे अशी सगळी कारवाई झालेली आहे पण या सगळ्यातनं एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतं आहे ती म्हणजे शिक्षण क्षेत्रामधले जे महत्त्वाचे जे निर्णय घेतले जातात ते निर्णय घेणारे जे लोक आहेत ते लोक राजकारणी आहेत का पडद्यामागून सूत्र हळणारे ते सगळे आहेत का एडी सावंतांना या सगळ्याच्या बाबतीत काय अनुभव आला आणि माझ्या सहकारी दीपाली जगताप यांनी हे जे पूर्ण सगळं प्रकरण अगदी गेले काही वर्ष कव्हर केलेलं आहे त्यांच्याकडूनही आपल्याला अनेक गोष्टी या सगळ्यामध्ये कळतील पण लोक हो आपली शिक्षण व्यवस्था जर आपल्याला वाचवायची असेल तर विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी देखील कसं सजग राहिलं पाहिजे याचं हे उत्तम उदाहरण आहे माध्यम म्हणून आम्ही या प्रकरणाला कायम प्रसिद्धी तर दिलीच दिली राजन वेळुकरांच्या उसलबांगणीबद्दल आपण बोलतोय याचिका ए डी सावंत सर माझ्याबरोबर आहेत सावंत सर मी अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की आता इतका आपण हा लढा दिला हा सगळा या लढ्याचा आता सगळ्या महाराष्ट्रासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांसाठी काय उपयोग होईल आपल्या लढ्याचा आपण जी आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण सांगितलं जी याचिका केलेली आहे ती नेमकी कशा संदर्भामध्ये आणि यूजीसीच्या या सगळ्या रेग्युलेटरीज घ्याव्यात शासनाने याकरता काय केलं पाहिजे माध्यम म्हणून आम्ही देखील काय करू शकतो तेही आपण सांगा मला वाटतं विद्यापीठ क्षेत्रामध्ये राजकारण नसावं आता जी आपली चर्चा चाललेली आहे जेव्हा आम्ही याचिका केली वसंत गणू पाटील आणि नितीन देशपांडे आणि मी स्वतः मी उमेदवार होतो ही याचिका एवढी गाजत असताना विद्यापीठाची प्राधिकरण असतात त्यांची जबाबदारी असं मला वाटतं राज्यामध्ये ह्या गोष्टी होतात ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी काही प्राधिकरणं आहेत त्या विद्यापीठामध्ये आता वेस्ट बेंगॉलमध्ये किंवा साऊथमध्ये अशा प्रकारच्या नेमणुका झाल्या तर त्याच्यामध्ये गदारोळ होईल तर जी आपली मॅनेजमेंट काउन्सिल आहे त्यांची जबाबदारी आहे किंवा ह्याच्याबद्दल वाद निर्माण झालेला आहे याचिका झालेली आहे विद्यापीठ कायद्याचे तुम्ही संरक्षक का आहात सगळे निर्णय तपासून बघता निर्णय घेतात तुम्ही मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये मग तिथे आपण बाबा सर आपल्याबद्दल काय याचिका चाललेली आहे या नियमाबद्दल आपलं काय म्हणणं आहे जर विद्यापीठ स्तरावरती एखादी कमिटी स्थापन केली असती तपासून पाहिलं असतं खरं म्हणजे विद्यापीठाच्या वकिलांनी विद्यापीठासाठी उभं राहिलं पाहिजे पण ते वेलोकरांसाठी उभे राहत होते वेलुकरांच्या वकिलावर जो खर्च झाला तो वेलोकरांनी द्यावा विद्यापीठाच्या वकिलाचा खर्च विद्यापीठाने द्यावा असं उलट काहीतरी झालेला आहे आता विद्यापीठाचे ऍडव्होकेट जे आहे ते पॅनेल आहे त्या पॅनेलमध्ये काम कोणाला द्यायचं हे प्राधिकरणाने ठरवलं पाहिजे होतं मॅनेजमेंट काउन्सिलने विद्यापीठाकडनं एवढा खर्च झाला त्या वकिलांनी एकही ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये साडेचार वर्षात फाईल केलेलं नाही ह्याच्यावर लक्ष मॅनेजमेंट काउन्सिलचं पाहिजे ना अगदी खरं संघटना आहेत प्राध्यापकांच्या प्राचार्यांच्या त्यांनाही माहिती आहे की आपले कुलगुरू पात्र नाही आहेत मला वाटतं शिक्षण क्षेत्रातल्या जागरूकीसाठी अगदी सर आणि कदाचित त्याच आता जाटा आता पाऊण सावंत आपण बोलत होतो की दॉन टीचिंग मधला एक सदस्य आवाज नगरसेवकांमधला आवा आमदारांमधला आवाज तो भरला गेलेला नाहीये नाही 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 त्याबद्दल आपण काय आणि आज आता सावंत सरांनी जे सांगितलं मॅनेजमेंट कौन्सिल आज मॅनेजमेंट काउन्सिल ची परिस्थिती अशी आहे हातेकर सरांचा निर्णय झाला त्यावेळी जे सदस्य आहेत आत्ताच्या मॅनेजमेंट काउन्सिल एक आमची युवासेनेचा सदस्य आणि मधले सदस्य विरोध करतात पण त्यांची संख्या अवघी तीन आहे आणि इतर संख्या जास्त असल्याकारणाने ते मारून मुटकून निर्णय होतात आज फी वाढीचा देखील आ... निर्णय येत होता पण वेळीच आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातनं ते ज्यावेळी विषय बाहेर आला तो विषय मॅनेजमेंट काउन्सिलपर्यंत गेलाच नाही आणि हे सरांनी जे म्हटलं आहे ते बरोबर आहे मॅनेजमेंट काउन्सिल पण आज मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये वी सी नॉमिनेटेड लोकं जास्त आहेत प्राचार्य आहेत जे वी सींच्या अगेन्स्ट बोलणारच नाही आहेत त्यामुळे मला मला आणखी एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता म्हणजे आज आदित्य ठाकरे युवासेनेचे प्रमुख जे चोवीस ताशी बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रशासकीय ज्या बाबी आहेत त्याच्यासाठी एक वेगळं पद हवं आणि कुलगुरू हे शिक्षण क्षेत्रातले तज्ञ ऋषितुल्य व्यक्तिमत्व असावं हो। दीपालीने मग अशी सा बोलताना सांगितलं आपल्याला पुणे विद्यापीठात असं एकदाच झालेलं होतं युवासेनेची काय भूमिका आहे आधी देखील आम्ही तशी मागणी केली होती कारण कसं आहे प्रशासनावर कुलगुरूंचा वचकत नव्हतं म्हणजे त्या ठिकाणी युनियनचा हस्तक्षेप त्यांना त्यांच्या ट्रान्सफरपासून वगैरे ह्या सगळ्या डिसिजन त्यांना घेता येत नव्हते तर अशावेळी प्रशासक नेमल्यामुळे ते डिसिजन घेतले जातील आणि कुलगुरू एक अॅकॅडमिक दृष्टी विद्यापीठाने काय केलं पाहिजे त्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतील ह्या अगदी अगदी खरं दीपाली मी आपल्याकडे येतो या मुंबई विद्यापीठ हे तर खरं महाराष्ट्राचं नाक आहे पुणे विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठ असेल इतकी सगळी शिक्षणाची पंढरी आपण मला आठवतो गेल्या तीन चार वर्षात आपण केलेल्या बातम्या मग ते विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हातेकर सरांचे निलंबनाच्या बाबतीमधले असेल सायन्स काँग्रेसमधला आत्ताच पार पडलेला सगळा सगळी भोंगळगिरी असेल हे सगळं प्रशासकीय बाबीमध्ये खूपच अनागोंदी सगळी झालेलीच होती मात्र ज्या वेळेला आपला एक लीडर किंवा आपले कुलगुरु अशा पद्धतीच्या म्हणजे पात्रच नसतील काय विद्यापीठामध्ये मरगळ येते किती शिक्षणावर याचा परिणाम होतो तू सगळं उघड्या डोळ्यावर पाहिलंस काय सांगशील मुळात जेव्हा या चर्चा सुरू झाल्या की वेळूकर जे आहेत ते पात्र नाहीयेत आणि हे विद्यापीठामधलं मी सांगेन कलिना कॅम्पसमध्ये जेव्हा मी फिरत होते किंवा फोर्ट कॅम्पस असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस हे ओपन सिक्रेट आहे अशी चर्चा इतके दिवस रंगत होती आज फक्त जाहीर झालं किंवा आज कारवाई झाली पण वेळूकर हे कुलगुरू पदासाठी पात्र नाही आहेत हे ओपन सिक्रेट आहे अशी चर्चा विद्यापीठात कायम होत राहिली आणि आज जेव्हा राज्यपालांनी त्याच्यावर कारवाई केली हायकोर्टाच्या एका पीठाने जेव्हा तसा निर्णय सुनावला तेव्हा कुठेतरी या चर्चा आता अधिक पद्धतीने होऊ लागल्या पण जेव्हा अशा चर्चा होतात आणि जेव्हा विद्यार्थ्यांना जेव्हा प्राध्यापकांना किंवा जो नॉन टीचिंग स्टाफ असतो तेव्हाच ज्यांना माहिती असतं की आपला कुलगुरूच मुळात पात्र नाहीये आणि राजकीय दबावामुळे हस्तक्षेपामुळे काही होऊ शकतं जसं आपण अनेकदा अनेक, अनेक प्रकरण उघड केली होती जसं क्वाल्टरचा प्रश्न आहे प्रकुलगुरूंचा ड्रायव्हर शिक्षकांच्या मध्ये राहतो आजही तो राहतो कारण त्यांचा वरदहस्त त्याच्यावर असावा कदाचित असा, असा देखील प्रश्न उपस्थित केला गेला त्यामुळे सब चलता है। आहे हा जो अटिट्यूड आहे राजकीय वरदहस्त असताना तो आजही विद्यापीठात कायम आहे आणि एका शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक आस्थापनेमध्ये जेव्हा अशा पद्धतीची चर्चा आणि असे वारे जेव्हा वाहतात तेव्हा नक्कीच ते कुठेतरी शिक्षणाच्या दृष्टीने ते सगळं वेगळ्या वळणावर कुठेतरी येऊन विद्यापीठ गेलेलं आहे असं मला वाटतं झालं हे अजिबात चांगलं झालं नाही हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर जे चोवीस तासनं सतत आणलं पण या सगळ्याला आमची राजकीय व्यवस्था जबाबदार होती हे तितकंच खेदाना म्हणावं असं वाटतंय आता पुढं जे नवीन सरकार आता आलेलं आहे त्या सरकारमध्ये तरी हे सगळं नीट होईल का की अंतर्गत भांडणामधून निर्णय सगळे पेंडिंग राहतील आणि कुणीतरी असा माणूस जो पात्र नसेल तो कुठल्या तरी मंत्र्याचा किंवा कुठल्या तरी नेत्याच्या जवळचा आहे म्हणून अशा पदावरती जाऊन बसेल की हे सरकार नीट कारभार करेल राजन मेळुळकरांबाबत राज्यपालांनी दिलेल्या आदेशावरती आपण चर्चा करतोय आता यदुनाथ देशपांडे देखील माझ्याबरोबर आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री विद्यार्थी नेते यदुनाथ या निर्णयाकडे कसं पाहत आहे तर विद्यार्थी क्षेत्रातला आणि विद्यापीठाच्या क्षेत्रातला हा एकदम उत्तम निर्णय आहे त्यामुळे मी महामहिम राज्यपालांचं तर स्वागत करू इच्छितो या निमित्ताने कारण की इतकं मोठं धाडस म्हणता येणार नाही पण योग्य डिसिजन खरं तर राज्यपालांनी केलं आणि त्याच्यामुळे आत्ता एकूण जे सगळ्या देशभरातलं म्हणता येईल इतकं मोठं विद्यापीठ ज्याच्या विद्यापीठाच्या प्राईम जबाबदारी जी आहे कुलगुरू याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि हा एक मोठा विषय विद्यार्थी क्षेत्रातही आमच्या मनामध्ये काम करत असताना प्रश्न नेहमी निर्माण करत होता तर त्यानिमित्ताने या तर राज्यपालांनी महामहिम राज्यपालांनी जो निर्णय घेतला आहे त्यांना त्यांची अर्थाने त्यांना काम न करण्याला त्यांनी आदेश दिला तो एकदम उत्तम निर्णय आणि त्याचा खरं तर विद्यार्थी परिषद स्वागत करते आणि आम्ही खूप आनंदी आहोत या विषयात हो प्रदीप सावंत आपल्याबरोबर आहेत प्रदीप सावंतांना आपण विचारूयात तुम्ही सिनेट सदस्य आहात विद्यार्थ्यांचं यामध्ये आता जसं दीपालींनी सांगितलं की नेमकं वातावरणच काय होतं एकूणच म्हणजे शैक्षणिक तुमच्या दर्जाबाबतीतच प्रश्नचिन्ह आपले कुलगुरूच पात्र नाही म्हटल्यानंतर अगदी मनातूनच आत्मविश्वास सगळ्यांचाच ढेपाळतो की ही व्यवस्थाच भ्रष्ट आहे आणि सगळी किडलेली व्यवस्था आहे विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालंच अनेकदा झालं परीक्षांच्या बाबतीमध्ये झालं पेपरच्या बाबतीमध्ये झालं अनेक बातम्या गेल्या कित्येक वर्षात आम्ही सगळ्या दाखवल्या याला जबाबदार कोण प्रदीप सांग ह्याला जबाबदार मी एक राजकीय पक्षाशी निगडित आहे म्हणून मी सांगत नाही आहे पण ह्याला जबाबदार ह्याच्या आधीचं सरकार आहे कारण वेळोवेळी त्यांनी त्यांना अभय दिलेला आहे पेपर फुटीचा विषय असो एवढे वादग्रस्त निर्णय त्यांनी घेतले हातेकर सरांच्या वेळी तर अखंड मीडियाने एक प्रकारे हातेकर सरांना सपोर्ट दिला विद्यार्थी त्याच्यात उतरले त्यावेळी त्यांना तो डिसिजन मागे घ्यावा लागला असे भयानक सगळे प्रकार घडत असताना एक प्रकारे हातेकर सरांच्यामुळे विद्यार्थ्यांकडे एक रॉंग मेसेज गेला आज एका चांगल्या शिक्षकाला ह्या कुलगुरूंनी सुडापोटी काढलं का त्यांनी सुडापोटी काढत हा मेसेज विद्यार्थ्यांकडनं हे सगळं विद्यार्थ्यांचं यात भरपूर नुकसान झालं परत त्यांनी ज्या काही नवीन सिस्टीम्स राबवल्या क्रेडिट सिस्टीम असो ओ, की जे त्यांनी शिक्षकांना विचारात घेतलंच नाही आज शिक्षकांना त्यांनी एवढं परीक्षांमध्ये आताच काही दिवसापूर्वी एक भाजपाच्या शिक्षण मंत्र्यांचं एक वक्तव्य होत ते म्हणजे राजाबाई टॉवरनं मंत्रालयासमोर मान झुकवू नये आज दुपारी विनोद तावडेंची दिपाली आपण बोलत होतो तेव्हा तावडे म्हणाले की मी सगळ्या Uh, कुलगुरूनं फोन करून सांगितलं की कृपया आपण मंत्रालयामध्ये येऊ नका आपण मंत्र्याच्या कॅबिनच्या बाहेर बसू नका असं हे सांगत हरकत नाही आत्ता शंभर दिवस कुठं पार पडलेत पण खूप मोठी जबाबदारी अजून आता आहे शिक्षण मंत्र्यांवरती काय तुम्हाला अपेक्षा आहेत असं पुन्हा होऊ नये नाहीतर पुन्हा तुमच्या पक्षाचा कोणतरी जवळचा असेल एखादा व्यक्ती त्याला तिथे बसवलं जाईल किंवा शिवसेनेच्या जवळचा आहे त्याला बसवलं जाईल असं होणार नाही यासाठी विद्यार्थी संघटनांनी आता सजग राहायला हवं काय तुमच्या अपेक्षा आहेत नाही खरं तर आत्ताच जे सरकार आहे काय मागचं सरकार आहे काय हे सरकार विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणूनच बघतो भारतीय जनता पार्टीचे ऑफिशियल काही आम्हाला इथे सांगायला बोलवले अशातला काही भाग नाही किंवा आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही पण सरकारनी ह्या विषयामध्ये आमची हीच भूमिका आहे विद्यार्थी परिषदेची की कधीही आता नवीन नियुक्त्या होत असताना आमचं कोणीतरी नाव तिथे घ्या किंवा सरकारी किंवा भारतीय जनता पार्टीशी रिलेटेड किंवा कोणत्याही पक्षाशी रिलेटेड लोक तिथे आले पाहिजेत हे जनरली होतं हे होणार नाही आणि सुदैवाने आज दुपारचं जर ट्विट विनोदजींचं बघितलं असेल विनोद तावडेंचं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलंच आहे की ह्या सगळ्या जे सगळे कुलगुरुचे नियुक्त्या किंवा अशा होतात याच्यामध्ये कोणी पॉलिटिकल पार्टीनी मला भेटायला येऊ नये म्हणजे ह्या सगळ्यात ते आता बघतायत आणि सुदैवाने त्यांना त्यांना ते सगळं नीट करता यावं हीच आमची विद्यार्थी परिषदेची शुभेच्छा आहे या, या उपरे समजा काही गडबडी समजा झाल्या तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांनाही जाब विचारायला तितकेच सक्षम आहोत जितके आम्ही याच्या आधीच्या सरकारांना जाब विचारलेला आहे असं तुम्ही सांगतायत पण ठीक आहे आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे बोलतोय दीपाली एकदा हे सगळं झाल्यानंतर म्हणजे ही नियुक्ती झाल्यानंतर असा किती काय नेमकं असं करता येतं म्हणजे ही सगळ्यां सगळ्यांनाच हा हा अगदी तोंड दाबून बुक्याचा मार असतो तो नॉन टीचिंग स्टाफला असतो तो शिक्षकांकरता असतो तो, 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 तो विद्यार्थ्यांना असतो संघटनांचा सुद्धा आवाज कसा दाबला गेला आणि कसं दुर्लक्ष संघटनांकडे केलं गेलं तिथे त्या अनेकांचे तर प्रतिनिधीच घेतले गेले नाही हे सगळं आपल्या आपण पाहिलं गेली सगळी ही काही वर्ष ते तसं सगळं तस होऊ नये म्हणून किती मोठी जबाबदारी आता सरकारची नक्कीच सगळ्यात आधी जी निवड समिती असेल कुलगुरूंच्या पदासाठी ती निवड समितीमध्ये कोण कोण घेतलं जातं राज्यपालांकडून कारण सगळं राज्यपालांच्या हातात असतं राज्यपाल याबाबत निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे आणि जसं यदुनाथ म्हणाले आत्ता की विनोद तावडेंनी शिक्षणमंत्र्यांनी असं ट्विट केलेलं आहे की कोणत्याही मंत्र्याने मला याविषयी बोलू नये फोन करू नये असं ते जरी आता म्हणताय तरी आपल्याला माहितीये की या पूर्वीच्या नियुक्त्या असतील किंवा वेळुकरांची जर आपण नियुक्ती पाहिली या सगळ्यामध्ये कुठून ना कुठून तरी राजकीय कनेक्शन येत असतं आणि त्याद्वारे कुठेतरी एक फसवणूक करण्याचा प्रयत्न कायम होत असतं पण याला आता नवीन सरकार नवीन जे शिक्षण मंत्री आहेत ते कसं सामोरे जातात आणि राज्यपाल कशा पद्धतीने म्हणजेच पारदर्शक पद्धतीने वाट बघतोय आता मुख्यमंत्र्यांची मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेवरती देखील कारवाईची आम्ही वाट बघतोय शंभर दिवसांपूर्वी शंभर दिवसानंतरही दिवसान शिक्षण मंत्र्यांचं उत्तर तेच होतं हरकत नाही हे हे प्रकरण वेगळं आहे पण एक आठवण सहज करून दिली आपण एडी सावंतांकडे जाऊयात एडी सावंत सर खूप मोठी न्यायालयीन लढाई तुम्ही लढलात आणि त्या न्यायालयीन लढाईनंतरचा हा विजय असा आपल्याला म्हणायला लागेल खरं तर न्यायव्यवस्था कसा न्याय उशिरा देते याचं हे चांगलं उदाहरण आहे पण पुन्हा तुम्ही शर्यतीत असाल का कुलगुरूपदाच्या नाही मी कुलगुरु पदाच्या शर्यतीमध्ये राहणार नाही कारण कुलगुरू पदाची इथे वयोमर्यादा सिक्स्टी फाय आहे त्याच्यामुळे साधारणतः साठ वर्षाचा माणसाला विचार केला जातो त्याला पाच वर्षे मिळतील इतर राज्यामध्ये केंद्रीय विद्यापीठ मी सत्तर वर्ष आहे शासनाने सत्तर वर्ष केलं तर मी शर्यतीमध्ये नक्की येणार त्याच्यामध्ये मला असं म्हणायचंय की राजकीय पक्षांनी कुलगुरू हा आमचा माणूस असावा अशी भूमिका ठेवू नये अगदी खरे राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊन त्यांचा असतो असतो की पात्र व्यक्ती योग्य व्यक्तीची तिथे नेमणूक व्हावी ह्याच्यामध्ये राष्ट्रीय आक्षेप करणं हे जसं आपल्या राज्यामध्येच नाही इतर राज्यामध्ये सुद्धा बहुतांशी हे एक प्रकारचं समीकरण झालेलं आहे गुरुगुरु नेमणीची एक मोठी प्रक्रिया आहे तर लॉबिंग म्हणतात हे लॉबिंग बंद झालं पाहिजे लॉबिंग करायचं असेल तर एकदा पात्र व्यक्तीसाठी तरी करावं इतकी कमीत कमी अपेक्षा आहे दुसरी गोष्ट की आपल्या राज्यामध्ये संघटना ह्या तितक्या सक्षम नाही आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे असा गदारोळ झाला असताना दोन तीन माणसं न्यायालयात चार वर्ष लढाई लढतात त्याच्यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे होतं न्यायालयाने ही प्रक्रिया थोडीशी जलदगतीने घ्यायला पाहिजे होती त्यात वेळ जातोय वे जास्त हे टाळता आलं असतं असं मला वाटतं आणि त्यापेक्षा जर चुकीची नेमणूक झाली तर राज्यपालांनी समिती नेमून तपासायला पाहिजे होतं जो कायदा बनवला जातो तो लॉन ज्युडिशरीकडनं तो अध्यादेश निघतो हा गदारोळ निघाल्यानंतर आपण अध्यादेश करताना तो घटनेचं उल्लंघन करतो का हे बघायला पाहिजे होतं मग आपण आणि इतर राज्य काही असतील मागे राहिलेली की या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण प्रगतीशील महाराष्ट्र म्हणतो तिथे घटनेची पायामाल्य करून अध्यादेश निघतो त्याच्यावर कोणी आक्षेप घेतो तर त्यात लगेच सुधारणा करायला पाहिजे होती मला सुप्रीम कोर्ट हे सगळं ठेवण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं खूप क्लेशकारक होतं खूप दुःखदायी होतं खरं तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या बाबतीत अशा बातम्या देणं हेच माध्यमांसाठी खूप क्लेशदायी होतं कारण जिथं आमचा समाज पुढचा घडतो तिथली लोक कशी त्या पदाकरता लायक नाहीये या बातम्या द्यायला सरकारनं मागच्या आम्हाला भाग पाडलं तर ज्ञानी माणसासमोर किंवा कुलगुरू यासारख्या पदाच्या समोर अत्यंत मा आनंदानं मान तुकवावी किंवा मान झुकवावी अशा व्यक्ती त्या पदाचा सन्मान राखण्याकरता तिथं असायला हव्यात दुर्दैवानं तसं झालं नाही आणि खूप दुःख माध्यमांनाही झालं आमच्यासारख्या की अशा साठी आम्हाला सरकारला जाब विचारावा लागतोय पुढचं सरकार आणि राज्यपाल यापुढं तशा बातम्या आम्हाला करायला देणार नाही आणि देशाची भावी पिढी घडवण्याकरता एक चांगला माणूस ज्या देशाला ज्या राज्याला चांगल्या गुरूंची परंपरा आहे अशा ठिकाणी तर या अशा ज्ञानी माणसांची वानवा नाहीच आहे पण सरकारला ती सिस्टीम आहे शोधायची तसा एक चांगला माणूस शोधून आणून सरकार तिथे बसवेल अशी अपेक्षा करूयात आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात आपले खूप खूप आभार धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे